आज आपण पाहणार आहोत एक गोष्ट जिचं नाव आहे जे पेराल तेच उगवेल, एका वृद्ध वडिलांची कथा। एका गावात एक म्हातारा माणूस राहत होता। त्याची नजर कमजोर झाली होती, हात थरथरत होते, म्हणून त्याने आपले राहिलेले आयुष्य आपल्या मुलाबरोबर घालू असे ठरवून तो शहरात राहणाऱ्या मुलाच्या घरी राहायला गेला। त्याचा मुलगा शहरात एका छोट्याशा घरात राहत होता। घर तर लहान होतं, पण घरातील वस्तू खूप महागड्या होत्या। घरात मुलगा, त्याची पत्नी आणि त्यांचा 5 वर्षांचा मुलगा असे तिघे जण राहत होते। म्हाताऱ्या वडिलांच्या येण्याने त्यांच्या घरात अजून एक सदस्य वाढला। कुटुंबातील सर्वजण रोज डायनिंग टेबलवर एकत्र बसून जेवण करायचे। म्हाताऱ्या वडिलांचे वय झाल्यामुळे जेवण करताना ते कधी त्यांच्या शर्टवर तर कधी डायनिंग टेबलवर सांडायचे। अनेक वेळा काचेचे भांडे पण त्यांच्या हातून फुटून जायचे। काही दिवसांपर्यंत मुलगा आणि सुनेने हे सगळं सहन केलं, पण नंतर हळूहळू दोघेही म्हाताऱ्या वडिलांच्या या गोष्टीमुळे चिडू लागले। एक दिवस सून म्हणाली, असे किती दिवस चालणार, आपण काहीतरी करायला हवं। तिच्या पतीनेही सहमती दाखवली। दुसऱ्या दिवशी मुलाने एक छोटासा लाकडी टेबल आणला आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवला आणि आपल्या म्हाताऱ्या वडिलांना तो म्हणाला, बाबा आजपासून दररोज तुम्ही इथे बसून जेवण करत जा। म्हाताऱ्या वडिलांना खूप वाईट वाटले, पण ते काहीच बोलले नाहीत। जेव्हा जेवणाची वेळ व्हायची तेव्हा म्हातारे वडील एका कोपऱ्यात बसून एकटेच जेवण करायचे आणि बाकीचे सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे। डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या ते दोघे पती पत्नी म्हाताऱ्या बापाकडे एक नजर टाकायचे। त्यांना त्या म्हाताऱ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू पण दिसायचे, पण त्यांना काही फरक पडत नव्हता। त्यांचा 5 वर्षाचा छोटा मुलगा पण हे दृश्य दररोज पाहत होता। एक दिवस असेच पती पत्नी डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते, म्हातारे वडील पण कोपऱ्यात बसून जेवण करत होते। थरथरल्या हाताने जेवण करताना जेवण कधी इकडे तर कधी तिकडे पडत होते। छोटा मुलगा आपलं जेवण सोडून एक टक त्या म्हाताऱ्या आजोबांकडे पाहत होता। त्याची आई त्याला म्हणाली, काय झालं बाळा, जेवण करून घे, आजोबांकडे काय बघत बसला आहेस? तेव्हा तो छोटा मुलगा निरागसपणे म्हणाला, अहो आई बाबा, मी विचार करत आहे की मी जेव्हा मोठा होईल तेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, मग तेव्हा मला पण असंच करावं लागेल का? तुम्हाला पण असंच आजोबांसारखं घराच्या एका कोपऱ्यात बसून जेवण द्यावं लागेल का? मुलाचे हे निरागस प्रश्न दोघांच्याही काळजाला तीराप्रमाणे लागले। दोघे एकमेकांकडे पाहू लागले, दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले आणि त्यांना त्यांच्या भविष्याचे पुस्तक डोळ्यासमोर उघडताना दिसलं। त्यांना त्यांची चूक लक्षात आली। मुलाने लगेच कोपऱ्यातील तो जुना टेबल काढून टाकला आणि डायनिंग टेबलवरच म्हाताऱ्या वडिलांची बसण्याची सोय केली आणि ते सर्व एकत्र बसून जेवण करू लागले। म्हाताऱ्या वडिलांकडून होणाऱ्या चुकांचा आता कोणालाच राग येत नव्हता। मित्रांनो, पेराल तसे उगवेल ही फक्त म्हण नाही तर यामागे आयुष्याचा खूप मोठा अर्थ दडलेला आहे। आपण जे काही करतो ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला माघारी मिळत असते। अमृताचे बी पेराल तर त्याला गोडच फळे येणार आणि विषारी बी पेराल तर त्याला विषारीच फळे येतील। विष पेरल्यानंतर अमृताची गोड फळे आलेली कधीच दिसणार नाहीत आणि मुलं तर सगळ्या गोष्टीत आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतात। आपल्या आई वडिलांचा आदर करा, म्हणजे आपली मुलं सुद्धा आपला आदर नक्कीच करतील। आणि आई वडील म्हणजे तर जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे, कारण समाजात कितीही इज्जत कमवा किंवा मोठे व्हा, पण ज्यांच्याकडे आई वडील आहेत तेच खरे श्रीमंत। तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।